नमस्कार पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज पुरंदरमध्ये एकूण अठ्ठावीस कोरोना रुग्णांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने पुरंदरमधील एकूण कोरोना रुग्णसंख्या तीनशे पंचवीस झालेली आहे सासवड सोळा सोनोरी सहा भिवडी दोन सिंगापूर एक पारगाव मेमाने एक जेजुरी दोन अशा प्रकारे रुग्णांची गाववाईज विभागणी झालेली आहे जेजुरी येथून पाठवण्यात आलेल्या नऊ स्वॅबपैकी दोन जेजुरी येथील नवीन व्यक्तींचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत एक अठ्ठावन्न वर्षाची महिला असून बासष्ट वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाचाही त्यात समावेश आहे दोन्ही रुग्ण जेजुरी मेन रोडवर असून जेजूरी येथील खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार चालू आहेत सासवड येथून पाठवण्यात आलेल्या एकशे दोन स्वॅबपैकी चोवीस जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत दोघांचे अहवाल खाजगी लॅबमधून कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत त्यामुळे एकूण कोरोना रुग्णसंख्या सव्वीस झाली आहे त्यापैकी सोनोरी गावातील सहा हायरिस्क कॉन्टॅक्ट आहेत बिवडी येथील दोन रिस्क कॉन्टॅक्ट आहेत सासवडमधील सोळा रुग्णांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे तर सिंगापूर येथील एक व पारगाव मेमण येथील एका नव्या रुग्णाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे अशा प्रकारे पुरंदरमध्ये आज एकूण कोरोना रुग्णसंख्या तीनशे पंचवीसवर गेलेली आहे अशा प्रकारे कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस सासवड जेजुरी सोनोरी व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर पसरत असल्यामुळे नागरिकांनी स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे व वा मास्क वापरणे सोशल डिस्टन्स वापरणे याच्यावर जास्त भर देणं गरजेचं आहे तसेच आपला आजार लपवून ठेवता कामा नये हा संसर्गजन्य रोग असल्यामुळं तो जर थोडं दुर्लक्ष केलं तर आपल्या कुटुंबाला व स्वतःलाही तो त्रास होण्याची शक्यता आहे अशा परिस्थितीत नागरिकांनी अधिक दक्ष राहणे गरजेचं आहे धन्यवाद